नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत. 288वा वसई विजयोत्सव जल्लोषात साजरा. काल दिनांक 23 मे रोजी 288वा वसई विजयोत्सव वज्रेश्वरी ते वसई किल्ला अशी भव्य मशाल यात्रा काढून जल्लोषात साजरा करण्यात आला. पोर्तुगीजांशी झुंज देऊन नरवीर चिमाजी अप्पांच्या पराक्रमाने 288 वर्षापूर्वी गुरुपौर्णिमेला वसई मुक्त झाली. या ऐतिहासिक विजयानिमित्त गेली 11 वर्षे वसई विरार शहर महानगरपालिका व राज्य सरकारच्या महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे वसई विजयोत्सवाचे आयोजन करण्यात येते. वज्रेश्वरी ते वसई किल्ला भव्य मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. वज्रेश्वरी मंदिरात धर्मसभा अध्यक्ष वेदमूर्ती धनंजय शास्त्री वैद्य यांच्या हस्ते आरती करून मशाल यात्रेची सुरुवात नरवीर चिमाजी अप्पांच्या व मावळ्यांच्या वेशातील वसईकर युवकांच्या हस्ते झाली. पारनाका ते वसई किल्ला भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ढोल पथक व लेझिमच्या तालावर परिसर गुंजले. वसई किल्ल्यातील श्रीमंत नरवीर चिमाजी अप्पा स्मारकातील अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सांगता झाली. पोर्तुगीजांच्या अराजकता, धर्मांधता, भेदभाव व जुलमामुळे हतबल झालेल्या वसईकर रयतेला मुक्त व सुखी करण्यासाठी स्वराज्याच्या 21,000 शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. एका युरोपीय सत्तेविरुद्ध मिळवलेला भारतातील हा पहिलाच विजय होता, अशी माहिती आमची वसईचे अध्यक्ष पंडित ऋषिकेश वैद्य यांनी यावेळी बोलताना दिली. प्रथम महापौर राजीव पाटील जी यांनी मनावर घेतलं आणि महानगरपालिकेच्या स्तरावर हा वसई विजयोत्सव भव्य प्रमाणात सुरू केला, तर त्यासाठी महानगरपालिका, महाराष्ट्र सरकारचा पर्यटन विभाग यांचे समस्त वसईकर खूप खूप आभार मानतात. या वसई विजयासाठी आपले 21,000 मावळे कामी आले, त्यांना श्रद्धांजली म्हणून हा वसई विजयोत्सव साजरी करण्यात येतो. तर या वसई विजयोत्सवात सर्व धर्मीय नागरिक सहभागी होत असतात. चिमाजी अप्पांना कल्याणच्या सुभेदाराने देखील 400 सैनिक मदत म्हणून दिले होते, त्यामुळे सर्व धर्मीय नागरिक या वसई विजयोत्सवात आनंदोत्साहाने दरवर्षी सहभागी होतात. यावर्षी आचारसंहिता असल्यामुळे या वसई विजयोत्सवाचं स्वरूप महानगरपालिकेने कमी केलेलं आहे, पण मला वाटतं अशा उत्सवांवर आचारसंहितेचा परिणाम पडता कामा नये आणि अशा पद्धतीचे उत्सव आचारसंहिता लक्षात न घेता पार पाडायला हवे. सरकारने तशी परवानगी द्यायला हवी. तर एवढंच सरकारकडे मागणं आहे की जसं आचारसंहिता असल्यावर आपण सण वार उत्सव जसं जल्लोषात साजरी करतो, तसाच हा वसई विजयोत्सव आचारसंहिता असो किंवा अन्य काही असो दरवर्षीप्रमाणे साजरी व्हायला हवा. जय वज्राई, जय चिमाजी. धन्यवाद. वसईहून मी शैना शेख, विकास समाचार. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.